जय श्री माता जी। श्री मातांना भक्तिपूर्वक नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करायचे। बसताना थोडं ताठ बसायचं, पाठीचा कणा आपला ताठ असावा। आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे, तळवे आकाशाकडे, आणि शेवटपर्यंत आपले हात अशीच ठेवायचे, खाली पडू द्यायचं नाही। बसायची पद्धत आहे आपली, आणि सहज आसनामध्ये बसायचं, हलायचं नाही। शक्यतो हालचाल कमीत कमी असावी। निदान ध्यानाच्या वेळेला तरी आपण स्थिर बसायला शिकलं पाहिजे, हे पण महत्त्वाचं आहे ना। आसनस्थ म्हटले त्याला, आसनं म्हणजे आपण अशा पद्धतीनं पहिलं आसन घ्यायचं, बसायचं, की शक्यतो हालचाल करता यायला नाही पाहिजे, किंवा त्रास होता उपयोगाचा नाही। आपल्याला पाय अवघडला, मुंग्या आल्या वगैरे होता उपयोगाचा नाही। त्या पद्धतीनं आपण बसून घ्यायचं अगोदर, आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ध्यानाला सुरुवात करायची असते। आपण लगेच कुंडलिनी चढवतो, ध्यानाला बसतो, आणि नंतर पाय अवघडतात, हे होतं, तरी देखील तसंच बसतो, लक्ष निम्मं पायाकडे निम्मं शस्त्रारमध्ये, असं काहीतरी विचित्र अवस्था आपली होऊन बसते। म्हणून सुरुवातीपासूनच आपण स्थिर बसायचं अगोदर, आणि स्थिर बसल्यानंतर मग पुढची प्रक्रिया करायची। खरोखर आपण हृदयापासून जर आपल्याला ध्यान करायचं असेल तर आपण आधी शांत बसायला शिकलं पाहिजे, शांतता पाहिजे आपल्या आतमध्ये, ही व्हायब्रेशनची शांतता पाहिजे, चैतन्याची शांतता पाहिजे। म्हणजे ही शांतता जर आपल्याला मिळाली, ही दैवी शांतता म्हणतो त्याला, डिव्हाईन, तर खरोखरच आपण बाहेरमध्ये बाह्यामध्ये शांती प्रस्थापित करू शकतो। त्यामुळं आपण शांत असायला पाहिजे, आतून शांत राहायचं, कधीही कोलाहल नको आहे आतमध्ये। नाहीतर आपण बाह्यातून शांत बसल्यासारखं दिसताना आतमध्ये विचारांचं कोलाहल चालू आहे, हृदयामध्ये भावनांचा उद्रेक झालेला आहे, असं काय व्हायला नको। अगदी ध्यानाच्या वेळेला आपण पूर्णपणे मोकळं होऊन बसायचं, आपल्या डोक्यातमध्ये कुठल्याही प्रकारचा विचार नको, सगळं सोडून द्यायचं ध्यानाच्या वेळेला। बघा, ही ध्यानाची पद्धत आहे। आपण कसंही करतो तसं न करता खरोखर जर आपल्याला आत्मा मिळवायचा असेल, श्री मातांची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर आधी आपण सगळ्याचा त्याग केला पाहिजे आतून, बाह्यातून नव्हे। बाह्यातून काही सोडायचं नाही आहे आपल्याला, आतून। आपल्याला शांती पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल, तृप्ती पाहिजे असेल, प्रसन्नता पाहिजे असेल, तर आपण आधी शांत व्हायला शिकलं पाहिजे। कारण दिवसभर आपण प्रपंचामध्ये, उद्योगधंद्यामध्ये किंवा नोकरीमध्ये वैतागून गेलेलो असतो। कधी एकदा घरात जाऊन शांतता मिळेल असं वाटत असतं, पण घरात देखील काही वेळेला शांतता मिळत नाही आपल्याला। प्रत्येकाची तऱ्हा असल्यामुळे कदाचित त्यामुळे देखील आपण वैतागून गेलेला असतो। मग चिडचिड होते, राग राग येतो, सगळ्यांचा राग, कुणाचा तरी राग कुणावरती तरी निघतो, आणि शेवटी घरामध्ये भांडणं देखील होऊ शकतात। ही वस्तुस्थिती आहे, पण एक सहजयोगी म्हणून आपण यामध्ये कशा प्रकारे रोल करायला पाहिजे ही समजणं आवश्यक आहे आपल्याला। म्हणजे रामदास स्वामींनी सांगितले ना, आधी प्रपंच करावा नेटका, मग करावा परमार्थ। म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला सांभाळून घेता आल्या पाहिजेत। आपण सहजयोगी आहे तर आपण आतून आधी शांत व्हायला पाहिजे, पहिली गोष्ट। आपल्यामध्ये सहनशीलता असणं अत्यंत आवश्यक आहे। आम्ही सहजयोगी आहे तर आम्ही सहनशील पाहिजे, आणि आपल्याला हे लक्षात पाहिजे की आम्ही सहजयोगी आहोत, कायम लक्षात ठेवायचं। आपण हे फक्त ध्यानाच्या वेळेलाच लक्षात आणायचं नाही, मी सहजयोगी आहे, ध्यान करतो, तर 24 तास आपल्या डोक्यामध्ये असं पाहिजे की मी सहजयोगी आहे। जर आपण वेड वाकडं वागू लागलो किंवा राग येऊ लागला आपल्याला, आपण सहन करू शकत नाही, तर आपण स्वतःला बजावलं पाहिजे की नाही, हे मी काय करतोय, मी एक सहजयोगी आहे, मला अशा प्रकारे वागून चालणार नाही। प्र
प्रपंच करत असताना किंवा नोकरी करत असताना किंवा बिझनेस करत असताना आपलं डोकं आपण शांत ठेवलं पाहिजे, पहिली गोष्ट आहे. पण बिझनेस असाच असेल की डोक्याला ताप देणारा असेल किंवा नोकरीच अशी असेल की ताप असेल सतत त्या व्यापामध्ये, आता सध्या कॉम्प्युटराइज्ड युग आहे तर संपूर्ण कॉम्प्युटरमध्ये आपलं डोकं जातं आणि त्यामुळं काय होतं की आपल्याला शांतता मिळत नाही, सारखी रखरख किंवा डोक्यामध्ये तेच विचार येत असतात की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. तर त्यामुळे काय होतं की आपल्याला पूर्ण शांती मिळत नाही. मग त्यासाठी आपण बाह्यामध्ये जाऊन शांती शोधायचा प्रयत्न करतो. कोण व्यसनामध्ये शांती शोधतं, कोण बागेमध्ये जाऊन बसतं, आणखी कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये जाऊन आपण शांतता शोधायचा प्रयत्न करत असतो. परंतु हे करत असताना आपण ध्यान कशासाठी करतोय हे पण लक्षात घेतलं पाहिजे ना. आम्ही ध्यान का करतो, कारण आत्मसाक्षात्कार तर आपल्याला मिळालेलाच आहे मातांच्या कृपेमुळे. मग या सर्वामध्ये ज्या वेळेला आम्ही ध्यान करतो त्यावेळेला एक तास आपण या सर्व गोष्टीचा त्याग करायचा आहे. बघा, एकच तास, जास्त वेळ करायचं नाही आम्हाला. आणि 24 तास आपण ती स्थिती प्राप्त करायचा प्रयत्न करायचा असतो. तर करायचं काय आहे, तर ज्या वेळेला आम्ही ध्यानाला बसतो, समजा वैतागून गेलोय, संपूर्ण घरामध्ये पण कोलाहल आहे, काही हरकत नाही, श्री मातांच्या समोर बसायचं आहे आपल्याला आणि श्रीमाताईंना पाहायचं आहे आणि आपल्या हृदयालाच आपण बजावायचं आहे की नाही, एक तासभर मला आता काही विचार करायचा नाही, काही नाही. आपण हे शरीर देखील विस्मरण करायचा प्रयत्न करायचा. बघा, ही एक पद्धत आहे की आपल्यामध्ये शांती प्रस्थापित कशी होईल, आपल्याला आनंद कसा मिळेल, आपल्याला समाधान कसं मिळेल, हे आपण आपल्या आतमध्ये जाऊन शोधायचं. बाह्यामध्ये आपल्याला काहीही मिळत नाही. आपण शोधत असतो बाह्यामध्ये, कुठेतरी शांतता मिळेल बाबा, कुठेतरी समाधान मिळेल बाबा, परंतु बाह्यामध्ये आपल्याला काहीही मिळत नाही. बाह्यामध्ये क्षणभंगूर सुख मिळतं, क्षणिक सुख म्हणतात त्याला, की थोडंसं व्यसन केलं, समजा एखाद्याला मदिरापानाचं व्यसन असेल, काही जणांना असतं, शांततेसाठी करतात. प्रपंचामध्ये फार दुःख आहे, कुठली गोष्ट आपली पूर्तता नाही झाली तर ते मदिरापान वगैरे करतात, त्यामध्ये ते सुख शोधतात की नाही व माझ्यावर कोणाचं प्रेमच नाही, मला हेच नाही, अमकच नाही, तमकच नाही, असं म्हणून ते लेफ्ट साईडला जातात, हृदयानं काम करतात आणि कुठंतरी डोकं सुंद करण्यासाठी, विस्मरण करण्यासाठी ते मदिरेचा आधार घेतात. काही जण व्यसनामध्ये अडकतात की असं होतं की नाही बाबा हे नको आहे, कुठेतरी मला शांतता पाहिजे असते. म्हणून ही माणसं काय करतात की वेगवेगळ्या पद्धतीनं शांतता शोधायचा प्रयत्न करत असतात. परंतु एवढं सर्व करून देखील त्यांच्यामध्ये शांती प्रस्थापित होत नाही, कारण शांती प्रस्थापित करायला आधी आपण आतमध्ये गेलं पाहिजे, आतमध्ये उतरलं पाहिजे. सहजयोग आम्हाला काय शिकवतो की आम्ही आत कसं उतरायचं, आमच्या आत्म्याला आम्ही का जाणायचं, कशासाठी जाणायचं हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. का आम्ही आत्मसाक्षात्कार घ्यायचा, कशासाठी प्रश्न येतो. सर्वसामान्य जनांना पण असा प्रश्न पडतो की बाबा आम्ही ध्यान का करायचं, तर काही लोक आपोआप शोधू लागतात की मला शांतता पाहिजे आहे म्हणून मी आतमध्ये ध्यान करतो. जे फॉरेनची लोक आहेत त्यांना खरं म्हणजे काही सुद्धा कमी नाही, त्यांना पैसा अडकाय, राहायला भरपूर घर आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये अगदी सुख समाधान मिळेल असं पद्धतीनं सगळी त्यांची राहणी आहे, परंतु तरी देखील ते समाधानी नाही आहेत. त्यासाठी ते काय करतात, भारतामध्ये येऊन शांती शोधायचा प्रयत्न करतात. म्हणजे एवढं सगळं करून देखील त्यांना शांती मिळालेलीच नाही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग आम्ही कुठल्या दिशेनं चाललोय हे बघायला पाहिजे. आम्ही पैशामध्ये शांती शोधतो का, आम्ही सत्तेमध्ये शांती शोधतो का, किंवा आम्ही व्यसनामध्ये आम्हाला शांतता वाटते का, हे बघणं आवश्यक आहे. आमचं आत्मपरीक्षण करून बघायला पाहिजे की एवढ्या सगळ्या गोष्टी करून आम्हाला शांती मिळाली का, आनंद मिळाला का. कारण ही तर लोक सगळं सोडून अगदी समुद्राच्या काठाला एकदम झोपडी किंवा आपलं जी राहुटी तंबू बांधून राहतायत बिचारे, त्यांना शांतता पाहिजे, निसर्गाच्या सानिध्य त्यांना पाहिजे.
म्हणजे याचा अर्थ असा आहे की बाह्यातून आम्हाला काहीही मिळणार नाही, त्यासाठी आतमध्ये आम्हाला उतरलं पाहिजे. आणि नेमकं सहजयोग आपल्याला आतमध्ये उतरायला शिकवतो. म्हणून ज्या वेळेला आपली कुंडलिनी शक्ती जागृत होते ना, त्यावेळेला आपण ती शक्ती सतत कशी जागृत राहील हे बघणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे ध्यान करत असताना आम्ही शांतीला प्राप्त केलं पाहिजे. मिळते शांती आपल्याला, ती प्रसन्नता मिळते, तो आनंद मिळतो. परंतु आम्ही तो आनंद किंवा ती शांती 1 तासापुरतीच मर्यादित ठेवतो. बघा, आम्ही ध्यान करत असताना काय होतो, त्यामध्ये रममाण होतो. अगदी कुंडलिनी जागृती झाली, डोक्यामध्ये गार झालं, बर्फ ठेवल्यासारखं झालं, सगळं विसरलो. आम्ही कोण आहोत हे विसरून गेलो. ध्यान आम्हाला काय शिकवतं, जे आम्ही विसरायला पाहिजे आहे त्या सर्व गोष्टी आम्ही विस्मरण करतो. म्हणजे उद्योगधंद्यामध्ये, नोकरीमध्ये जो काय आम्हाला ताप झालेला आहे किंवा संसार करताना ज्यामध्ये आम्ही तापून निघालो आहोत, त्या सर्वाचा त्याग करून आम्ही 1 तासभर ध्यानाच्या स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. आणि हे खरं खरं ध्यान झालं पाहिजे. आम्ही सेंटरवरती खरं म्हणजे येतो कशासाठी माहितीये, आम्हाला शांतता मिळावी. परंतु हे मानसिक शांतता मिळते आम्हाला. सेंटरवरती देखील काय होतं की ही मानसिक शांतता मिळते. काही जणच असे आहेत की ज्यांना गॉड रिलायझेशन झालेलं आहे आणि ते गहनतेत जाण्याचा प्रयत्न करतायत, परंतु काही वेळेला असं होतं की तो मार्ग मिळत नाही आम्हाला. कारण आम्ही त्या दृष्टीनं कधी प्रयत्नच करत नाही की आम्हाला मार्ग मिळावा, आम्ही अजून गहनतेत जावं, अजून खोलामध्ये जावं, अजून आम्ही त्या स्थितीमध्ये कायम राहावं असं आम्हाला कधी वाटत. 1 तासभर आपण कसं तरी करतो आणि 24 तास बाकीचे जे तास आहेत ती संपूर्ण आपल्या डोक्यामध्ये विचार घेऊन फिरतो आपण. मग सहजयोग आम्हाला हे शिकवत नाही आहे. 1 तासापुरतच तुम्ही निर्विचार व्हा किंवा 1 तासापुरतच तुम्ही आनंद मिळवा असं सहजयोगामध्ये काय नाही आहे. कारण ज्या वेळेला आम्ही आत्म्याला जाणतो त्यावेळेला तो आत्मा काय 1 तासापुरताच जागृत राहतो. बाकीचे जे तास आहेत त्याच्यामध्ये तो का जागरूक ठेवत नाही आम्ही, हे महत्वाचा विषय आहे. कारण ज्या वेळेला आम्ही 1 तासामध्ये आमच्या आतमध्ये शांती प्रस्थापित करू शकतो, तर आम्ही बाकीच्या इतर तासामध्ये किंवा उद्योगधंदा करत असताना, नोकरी करत असताना का आम्ही शांत राहू शकत नाही याचं आत्मपरीक्षण आपण स्वतः केलं पाहिजे. म्हणजे ही जी काय एनर्जी श्री माताजी आपल्याला देत आहेत ध्यानातून, ती एनर्जी आम्ही दिवसभर टिकवून ठेवली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, नेमकं काय केलं पाहिजे की त्यामुळे मी दिवसभर निर्विचार राहू शकू आणि ज्या उद्योगधंद्यामध्ये किंवा जी नोकरी आम्ही करतो त्यामध्ये आम्ही अधिक कार्यक्षम होऊ शकू. असं नाही की आम्ही पूर्ण थकून गेलेलो आहोत आणि आता आम्हाला काहीच करायला नको आहे, असं होता उपयोगाचं नाही. कारण ध्यानामध्ये आम्ही हे शिकत नाही आहे. ध्यान आम्ही का करतो, तर उद्योगधंदा अधिक व्यवस्थितपणे व्हावा आमचा म्हणून पण आम्ही ध्यान करतो. नोकरी याच्यासाठी करतोय आम्ही की ध्यान केल्यानंतर आम्हाला त्यामध्ये अधिक एनर्जी मिळेल, अधिक कार्यक्षम होऊन आम्ही कार्य करू शकू. जसं आम्ही 8 तास नोकरी केली किंवा उद्योग केला तर आम्ही थकून जातो, परंतु आम्ही 12-12 तास जरी काम केलं तरी आम्ही थकलो नाही पाहिजे. कारण ही एनर्जी आत्म्याची एनर्जी आहे. ज्या वेळेला आम्हाला आत्मसाक्षात्कार होतो आणि ही स्थिती आम्ही टिकवून ठेवतो, त्यावेळेला आमच्या उद्योगधंद्यामध्ये आणि आमच्या नोकर ज्यावेळी आम्ही नोकरी करतो त्यावेळेला देखील ही स्थिती आमची इतरांना दिसून आली पाहिजे. आम्ही कायम फ्रेश आहे, टवटवीत आहोत, ताजी तवाने आहोत. आत्ताच कुठं नोकरी म्हणजे किंवा आत्ताच उद्योग करत असताना आम्ही अव्वा इतकं काम केलं तरी देखील आम्ही थकून जात नाही. कारण ही स्थिती ज्यावेळी आमची प्राप्त होईल त्याचवेळी म्हटलं पाहिजे की आम्हाला आत्मसाक्षात्कार आम्ही टिकवून ठेवलेला आहे. म्हणजे जी शांतता आम्हाला बाह्यातून मिळत नाही ती आम्हाला सहजयोगामुळे सहज प्राप्त होते. आणि हे साऱ्या जगाला आपण दाखवून द्यायचं आहे. केवळ 1 तासापुरतं ध्यान करून आम्हाला ती प्राप्त होत नाही, ही स्थिती मिळवतो आम्ही, परंतु बाकीच्या तासामध्ये आम्हाला ही प्राप्त करणं आणि ही टिकवून ठेवणं, आपली कुंडलनी कायम शस्त्रार्च्या वरती ठेवणं आणि निर्विचार होणं हे आम्ही इतर तासामध्ये मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कायम शस्त्रार्च्या वर राहायचं. आपल्याला असं वाटतं की मग कायम शस्त्रार्च्या वर राहिलं तर मग उद्योग कसा करणार किंवा नोकरी करताना आम्हाला विचार करावा लागतो, त्यावेळी कसं करणार.
ही एक समस्या आहे. परंतु ही समस्या ही समस्या नाहीच आहे आपली, कारण ज्यावेळेला आम्ही निर्विचार होतो ना त्यावेळेला आम्ही अधिक कार्यक्षम होतो, अधिक निर्णय क्षमता आमच्यात घेता येऊ शकते, योग्य निर्णय क्षमता आमच्यामध्ये येते. कारण उद्योग करताना किंवा नोकरी करताना विचारही येत असतातच, त्याबद्दल त्या आपण विचार केलाच पाहिजे नाही असं नाही, परंतु काही वेळ असा असतो की त्यामध्ये आपण ब्लँक असतो. त्यावेळेला मात्र आपलं लक्ष शस्त्रार्थाच्या वर आपण ठेवायचा प्रयत्न करायचा असतो. म्हणजे क्षणभर का होईना, एक तासभर समजा आम्ही उद्योग केला असेल, नोकरी करत असो, तर निदान एक 5 मिनिटं तरी वरती कुंडलनी आहे का असं म्हणून आपण वरती लक्ष ठेवलात तर आपल्याला अधिक शक्ती मिळेल उद्योग करण्यासाठी, नोकरी करण्यासाठी, किंवा जो आपण उद्योगधंदा करतो, जे काही करतोय आपण, त्याच्यामध्ये एनर्जी आपल्याला अधिक मिळून जाईल. ही वस्तुस्थिती आहे. आपण काय करतो की एकदा उद्योगामध्ये गुंतलो किंवा नोकरीमध्ये किंवा गुंतलो तर पुन्हा आपलं लक्ष शस्त्रामध्ये शक्यतो आपलं जात नाही, परंतु इथेच आपण चुकतो. कारण आपलं शस्त्रार उघडलेलं आहे, आपण सहयोगी आहोत हे आपण कायम विसरतो. हे विसरायचं नाही आहे. श्री मातांनी आपल्याला असं सांगितलेलं नाही आहे की सगळं सोडून सहयोग करा असं श्री माताजी कधीही म्हणत नाहीत. सगळं करून सहयोग करायचा आहे. आपल्याला असं वाटतं की सहयोग करायचं म्हणजे डोळे बंद करून कुठेतरी कोपऱ्यात ध्यान करत बसायचं, असं नाही आहे सहयोग. तर सहयोग म्हणजे असं आहे की तुम्ही जे काही करता त्यामध्ये जीव ओतून तुम्ही अधिक कार्यक्षम व्हावं, अधिक कार्य करावं, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं, सगळ्यात पुढे आपण जावं ही श्रीमातांची इच्छा असते. म्हणून जे काय आपण उद्योग कराल त्यामध्ये सहयोगाची थोडी तरी झलक दिसून यावी. गृहिणींच्यासाठी पण असं आहे की महिलांच्यासाठी असं आहे की त्यांनी स्वयंपाक करावा, परंतु तो स्वयंपाक असा करावा की त्यामध्ये चैतन्य वाहिलं पाहिजे. त्यांच्या अन्नामध्ये किंवा ती जे अन्न तयार करतात किंवा जे घटक वेगवेगळे करतायत त्यांच्यामध्ये चैतन्य प्रस्थापित करणं किंवा त्यांच्यामध्ये चैतन्य घालून ते इतर लोकांच्यापर्यंत पोहोचवणं किंवा घरच्या मेंबर्सना देणं हे त्या गृहिणीचं काम आहे. आणि हे करत असताना देखील तिला अधिक आनंदी मिळाला पाहिजे, अधिक तिला उत्साह झाला पाहिजे, अधिक आनंदी असायला पाहिजे. नाहीतर असं व्हायला नको की सगळं सोडून देऊन आपला ध्यानाला बसलेलं आहे, सारखं मीठ पाण्यात बसतायत, सारखं ध्यान करतायत. अशा घरच्या लोकांनी तक्रारी करता उपयोगाचं नाहीत. म्हणजे आपण जे करतो त्यामध्ये त्यांना असं वाटलं पाहिजे की ही ध्यान करतात म्हणूनच एवढी कार्यक्षम आहेत, किंवा ही ध्यान करतात म्हणूनच ही एवढं कार्य करू शकतात, एवढं ते कार्यक्षम आहेत की ध्यानामुळे हे शक्य झालेलं आहे, हे इतर लोकांनी आपल्याला म्हटलं पाहिजे, अशा पद्धतीनं आपण सहयोग केला पाहिजे. बघा, ही सहयोग करण्याची आपली खरी पद्धत आहे. नाहीतर असं नाही की सगळं सोडून आपण ध्यान करायचं आहे, हा जो गैरसमज आहे सहयोगामधला किंवा ध्यानामधला तो आपण काढून टाकला पाहिजे आहे. कारण युवा शक्तीला तर असं सांगणं आहे की त्यांनी करायचं आहे सगळं, योग्य वेळेला योग्य गोष्टी त्यांनी करायच्या आहेत, परंतु ते करत असताना त्यामध्ये सहजयोगाची झलक, आत्म्याची झलक दिसून आली पाहिजे. म्हणजे 24 तास आपण शस्त्रार्थाच्या वरती राहून अधिक कार्यक्षम होऊ शकतो, अधिक कार्य करू शकतो हे आपण जगाला दाखवून दिलं पाहिजे आहे. असा आपला एक महान सहजयोग आहे. आणि सहजयोगामध्ये आपली गफलत होता उपयोगाची नाही. म्हणजे लोकांना वाटलं नाही पाहिजे की आपण फक्त ध्यानच करत बसतोय, बाकीच्या गोष्टी करत नाही आहे, असं त्यांना वाटलं नाही पाहिजे. तो गैरसमज त्यांचा काढून टाकला पाहिजे. आणि त्यांना असं वाटलं पाहिजे की सहयोग केल्यामुळेच आम्ही जास्त कार्य करू शकतो हे त्यांना पटवून दिलं पाहिजे आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. श्री माताईंना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचं आहे. बघा, जे श्री मातांच्याकडून चैतन्य येतंय ते आम्ही दोन्ही हाताच्या बोटामधून शोषून घेतोय एकसारखं. आता ज्या बोटांच्या आतमध्ये ज्या नसा आहेत त्या नसामधून आम्ही आतमध्ये घेतोय खेचून. काही जणांना चुंचुनल्यासारखं होईल, काही हरकत नाही, नंतर ते गार होतं, पहिला तसं वाटतं, कारण असं कधी आपण लक्ष दिलेलं नसतं. वरवर लक्ष देतो, कातडीवरती देतो, हा झालं गार, थोडस गार झाले बाबा, व्हायब्रेशन येत आहे, थोडस टाळूवरती गार होते, झाले, बस एवढ्यावर समाधान मानतो. आपण फार समाधानी माणसं आहोत ना आपण, त्यामुळे एवढ्यावरती समाधान मानतो, पुढे जायचा कधी प्रयत्नच करत नाही.
आपण शोधक आहे तर सतत शोधायला पाहिजे की याच्यापुढे काय आहे, याच्यापुढे काय, ह्या व्हायब्रेशन्स अशा येतात, मग व्हायब्रेशन येतात त्या कुठंपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे, त्यामुळे घेतल्यानंतर आपल्या नसा कशा स्वच्छ होतात, आपले चक्र कशी स्वच्छ होतात हे कळणं अत्यंत आवश्यक आहे. हे समजलं पाहिजे, नुसताच व्हायब्रेशन्स घ्यायचे आहेत आणि ह्या नुसत्या घेऊन करायच्या काय, ह्या दिल्या पण पाहिजेत ना, हे इतर साधकांना देखील दिल्या पाहिजेत, इतर लोकांना दिलं पाहिजे आणि त्यांचे रोग देखील आपल्याला बरे करता आले पाहिजेत. व्हायब्रेशनचे चमत्कार आहेत, हे सगळे प्रकार आहेत, प्रताप आहेत, हे सर्व लोकांना समजून आलं पाहिजे की आपल्या हातामध्ये अगदी रुहानी ताकद आहे बाबा, ही शक्ती आहे आणि या शक्तीनं ही माणसं अजब कार्य करतायत हे समजून आलं पाहिजे इतर लोकांना. म्हणून हे व्हायब्रेशन्स आम्ही खेचून घेतोय आणि त्याचा साठा करून ते इतर साधकांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतोय. जे श्री माताजी आपल्याला हा प्रसाद देत आहेत ना, तो प्रसाद आम्ही इतर लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करायचं आहे. आपण माध्यम आहोत, आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवायचं नाही ते ज्ञान. काही जणांचं असं आहे, ज्ञान खूप असतं सगळ्या साधकांना, जुन्या लोकांना आहे, परंतु ते काही सांगतच नाहीत इतर साधकांना. ही एक वेगळीच समस्या आपल्यापुढे आहे. त्यांना असं वाटतंय की आता हे सांगितलं तर काय होईल, हे लोक ऐकतील का नाही ऐकतील, आपण कोण करणारे, हा विचार आपण केला पाहिजे. ह्या लोकांनी जसं श्री माताईंचं सान्निध्य त्यांना लाभलेलं आहे, त्यांना भरपूर अनुभव आलेले आहेत किंवा त्यांना सहयोगाविषयी भरपूर माहिती आहे, अशा साधकांनी इतर साधकांना माहिती द्यायला पाहिजे आहे. कशासाठी आपण आपल्या आतमध्ये अगदी दाबून ठेवायचं आहे ते, हे ज्ञान दाबून ठेवल्यामुळं काय वाढतं, ज्ञान दिल्यामुळंच वाढत असतं ना. आणि इतर साधकांना आज गरज आहे की जुन्या साधकांनी त्यांचे अनुभव श्री मातांच्या बरोबर जे अनुभव आलेले आहेत ते त्यांनी शेअर केले पाहिजेत, की त्यांचा उत्साह वाढवलं पाहिजे, की त्यांची कुंडलनी शस्त्रारमध्ये आली पाहिजे, श्री मातांच्या विषयी असणारी भक्ती त्यांची जागी झाली पाहिजे आणि ती टिकवून ठेवायचं काम ह्या जुन्या साधकांनी केलं पाहिजे. जुना नवं हा भेद नाही आहे, परंतु जे श्री मातांच्या बरोबर होते, सान्निध्यामध्ये होते, त्यांनी हे कार्य करायला आता पुढं आलं पाहिजे. हे कार्य आहे श्री माताईंचं, हे दाबून कसं ठेवायचं आपल्याला, हे इतर साधकांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. म्हणून आपण मागं राहायचं नाही आहे, आता पुढे आलं पाहिजे आहे. हे करतायत मग आम्हाला कोण करूनच देत नाही वगैरे जी रडगाणी आहेत ती सगळी बंद करायची आपली, आणि पुढे येऊन आपण इतर साधकांना सहयोग शिकवायचा आहे, त्यांना सहयोग परिपूर्ण जाणीव करून द्यायची आहे, त्यांना सहयोगाची, कुंडलनीची, त्यांचे आजार बरे करायचे आहेत, ही आता गरज आहे आणि ते पुढं आलंच पाहिजे सर्व साधकांनी, हे लक्षात घेतलं पाहिजे. जुन्या साधकांनी आता दबकून बसायचं नाही आहे, त्यांनी पुढं आलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे आहे, सगळे हे दावे विसरून कार्याला लागलं पाहिजे आहे, ती वेळ आता आलेली आहे. म्हणून मागं सरकायचं नाही, आता पुढे आलं पाहिजे. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा आहे, आपण आपली कुंडलिनी वरती उचलायचे उजव्या हाताने, शिस्तीत वर 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 उचलायचे, लक्ष कुंडलिनीकडे ठेवायचं बघा, आणि आपल्या डाव्या हाताबरोबर कुंडलिनी वर येते इकडे लक्ष द्यायचं, पाठीच्या मणक्यातून येते, पुढून देखील जाणवते, मध्यातून जाणवते ती खरी, बघा शिस्ती शिस्ती तिला वर काढायची, एक गाठ मारायची. दुसऱ्या वेळेला बरोबर वरती घ्यायची, हाताबरोबर ती वर आली पाहिजे, ही पहिली स्टेप आहे आपली आणि ही करावीच लागते. सहयोग पहिल्या स्टेप पासूनच करायचं असतं, कायम नित्य नवाय आपण दोन गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला परत कुंडलनी वर चढवायची, शिस्तीत घ्यायची, गडबड करायची नाही यामध्ये. फार काही जण स्पीड मध्ये घेतात आणि काय करतात कोणाष्टो काय लक्षात येत नाही, एवढ्या स्पीड मध्ये करायचं कारण काय. जी मोठमोठी मंडळी आम्ही समजतो ती देखील अशाच प्रकारे, लक्षच नाही आपल्या आतमध्ये, तीन गाठी मारतोय आपण, असं होता उपयोगाचं नाही. कुंडलिनी आदि शक्ती आहे, तिचा आपण आदर केला पाहिजे हे देखील विसरायचं. कवच, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, बघा उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात, शिस्तीत घ्यायचं. आता लक्ष कवचाकडे द्यायचं, हाताकडे द्यायचं नाही आपल्याला. आपले हात कार्य करतायत व्हायब्रेशन सोडायचं, आपलं लक्ष कवचाकडे द्यायचं शिस्तीत. बघा हे कवच तयार झालेलं आहे किंवा होतंय,
हे वलय तयार होते इकडे लक्ष पाहिजे आमचं, आणि या वलयामध्ये आम्ही सुरक्षित आहोत हे कळलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे त्यातलं. शिस्तीत घ्यायचं आणि या वलयामध्ये किती शांतपणे आपल्याला शांती प्रस्थापित होते, समाधान मिळतं, चैतन्याचं. आता दोन्ही हात श्रीमातांच्याकडे, आता श्रीमातांच्याकडून व्हायब्रेशन्स येत आहेत, ते आम्ही खेचून घेतोय. तसंच जे वलय तिकडं आपलं बंधन घेतलं त्या बंधनाकडे थोडं लक्ष द्यायचं, थोडंसं द्यायचं. जे आपण करतोय ते योग्य आहे की नाही, बंधन घालतोय पण ते बंधन बसतंय की नाही ते बघणं आवश्यक आहे. का नुसता देतच राहायचंय, करतच राहायचंय, आपल्याला त्यापासून काय प्राप्त झालं हे कधी बघायचं, मागं वळून बघणं आवश्यक आहे. मी एवढं ध्यान करतो मला त्यातून काय मिळालं, समाधान मिळालं, शांती मिळाली, आनंद मिळाला, तृप्त झालो मी, हे महत्त्वाचं आहे त्यातलं. काही बघत नाही आपण आणि नुसता करत राहतो. मीठ पाणी करा म्हटले की सुरुवात, ट्रीटमेंट करा म्हटले की करा, बाधा झाली ही बाधा पकडले ती पकडले करा ट्रीटमेंट चालू. परंतु हे करत असताना आपण भक्तीनं करणं आवश्यक आहे, केलंच पाहिजे, परंतु केल्यानंतर त्यापासून मला काय खरोखर फायदा झाला का, माझी बाधा गेली का, माझी चक्र स्वच्छ झाली का, माझ्या नाड्या स्वच्छ झाल्या का, आणि त्यातून माझं ध्यान वाढलं का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. व्हायब्रेशन्समध्ये वाढ झाल्या का हे बघणं आवश्यक आहे. म्हणजे उगीच करत राहायचं नाही आहे, केल्यानंतर मागे वळून थोडं पाहायचं पण आहे की मी जे करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे हे पण बघायला पाहिजे ना. हा, आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवायचा आहे आपल्या. इथं आपल्या आत्म्याचं स्थान आहे. लक्ष हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे द्यायचं आहे. म्हणजे मी आत्मा आहे हा मंत्र आहे, सगळ्यात मोठा मंत्र आहे, मी आत्मा आहे. त्याबरोबर आपण आत्मा होणं गरजेचं आहे. कसं, जसं हे स्थूल शरीर आहे तसं सूक्ष्म देह, स्थूल देह तसा सूक्ष्म देह, आणि तो देखील या शरीराच्या आकाराचाच आहे. कारण चैतन्य आकार धारण करतो ना आतमध्ये आल्यावर, कुठेही जाऊ दे तिथला आकार तो धारण करतो, कारण तो निराकार निर्गुण आहे. परंतु त्याला जर आकार मिळाला, देहाचा आकार मिळाला, त्या देहासारखा होणार आहे तो, असं आहे ना, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. जसं बाटलीमध्ये चैतन्य गेलं तर त्याचा आकार कुठला होईल, बाटलीसारखाच होईल ना, तसं आहे. जसं आता दिव्याची ज्योत आहे, तिथं चैतन्य गेलं तर काय होईल, दिव्याच्या ज्योतीसारखंच चैतन्य होईल ना, तसंच आहे ना. आत्मा देखील आपला असाच आहे, त्याला आकार आल्याशिवाय आम्हाला तो प्राप्त होऊ शकत नाही, म्हणजे कळू शकत नाही आम्हाला. आम्ही जर निराकार निर्गुणाला डायरेक्ट प्राप्त करायचा प्रयत्न केला तर शक्यतो बऱ्याच जणांना ते कळणार नाही, कारण साकार काहीतरी ठेवायला पाहिजे. आपल्याला साकार ठेवल्याशिवाय निराकारमध्ये उतरू शकत नाही आपण लवकर. मनुष्याचा सहज सुलभ स्वभाव आहे तो. मग ते बघत बघत, मग राम आहे, राम 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 रामाला बघत बघत, भक्ती करत करत शेवटी डोळे बंद करतो आणि मग राम 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 करत त्या आत्म्याच्या जवळ पोचतो, त्या आत्मा रामापर्यंत पोचतो. म्हणजे साकारातून तो निराकारमध्ये गेला. म्हणून श्री माताजीने आम्हाला निराकाराचीच सर्वप्रथम जाणीव करून दिलेली आहे की आपण आत्माच आहे. म्हणून शरीर आणि आत्मा हे दोन्ही वेगळं वेगळं जरी असलं तरी शरीर आहे म्हणून आत्म्याची जाणीव होत असते, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपलं शरीर आपण स्वच्छ ठेवायचे आहेत, आपल्या नाड्या आपली चक्र कायम स्वच्छ ठेवायचे आहेत, कारण आम्हाला आत्म्याचं दर्शन रोज व्हावं, चैतन्याचं दर्शन रोज व्हावं यासाठी. कारण देह देवाचं मंदिर आहे असं म्हटलेलं आहे. मंदिर कुठं बाहेर नाही आहे, बाहेर कुठं जायची काही गरज नाही आपल्याला, मंदिर मस्जिद बाकी आणखी कुठल्या देवर काही गरज नाही. हा देहच आपण व्यवस्थित ठेवला देवाचं मंदिर, आणि आत्मा हा देव आहे, आत्मा हा विठ्ठल आहे म्हटलेला आहे ना. म्हणजे तो त्याचं गुणगान किंवा त्याच्या स्थितीमध्ये जर आपण गेलो तर खऱ्या अर्थानं आम्हाला परमेश्वराची प्राप्ती होईल, खरा आनंद आम्हाला मिळेल,
खरी शांती आम्हाला प्राप्त होईल, बाह्यात मिळणार नाही आहे. आम्ही बाह्यात देवाला पूजतो, त्याच्यासाठी अभिषेक घालतो, त्याच्यासाठी काय काय करतो आम्ही, परंतु हे सर्व करून देखील व्यर्थ आहे सगळं. कारण जोपर्यंत आतमध्ये उतरत नाही, जोपर्यंत आत्म्याला जाणत नाही, तोपर्यंत परमात्म्याला जाणू शकत नाही. म्हणून श्री मातांनी सांगितलंय की आपण आत्मा आहोत. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, म्हणून हा मोठा मंत्र आहे, मी आत्मा आहे. आपण आत्मा व्हायचं त्यावेळेला, आणि आत्माहून हा स्थूल देह पाहायचा आहे. बघा, होऊ शकतो आपण हृदयामध्ये स्वतः यायचं. कारण जसं विराटमध्ये आपण जातो आकाश तत्वात विराटमध्ये, तसं देह देखील विराट आहे. बघा, अनेक पेशी या देहामध्ये आहेत, अनंत रोज मरतायत, रोज नवीन तयार होत आहेत. तसा हा देह आहे ना, तो विराट आहे. आणि प्रत्येक पेशीमध्ये जीव आहे ना, प्रत्येक पेशीमध्ये कुंडलिनी आहे, शक्ती आहे. म्हणजे एखादं चक्र जर आम्ही खराब झालं असेल समजा, तर त्या चक्राच्या भोवती ती म्हणजे नाड्यांचं ते गुंतागुंतच आहे ना, वलय. नाड्यांचं जे इकडून तिकडून ज्या नाड्या जातात त्यापासून जे चक्र तयार होतं, प्लॅक्सस त्याला म्हटलेलं आहे, त्याच्या आसपासची ज्या पेशी असतात त्या खराब झालेल्या असतात. आणि त्याचं इंडिकेशन आपल्या बोटावरती येतं, म्हणजे त्या पेशी मृत झालेल्या असतील किंवा बाधित झालेल्या असतील, त्याला देखील बाधा चिकटतातच. की जसे ह्या शरीराला ते जिवंतच आहे ना, तसे त्यालाही बाधा पकडतात. म्हणून चैतन्यानं त्याला ठीक करू शकतो. त्यांचे देखील आजार, आपण त्या पेशींचे आजार जर बरे केले तर आपलं हार्ट देखील ठीक होऊ शकतो. म्हणजे हार्टच्या संबंधी आहे, कुठल्याही चक्रा संबंधित तसं होऊ शकतं. जसं नाभी आहे, नाभी खराब झाल्या तर नाभी चक्राशी संबंधित ज्या काही पेशी आहेत त्या खराब झालेल्या असतात, त्या आपण त्याच्या हात ठेवून चैतन्य दिलं तर त्या पेशी पुन्हा चैतन्यमय होतात, त्यांचे आजार बरे होतात आणि आपली नाभी ठीक होऊ शकते. हा सूक्ष्मातली गोष्ट आहे, म्हणजे ही सूक्ष्मातली गोष्ट आहे. आपण म्हणतो इथं हात ठेवा, तिथं हात ठेवा, आपण पण आतमध्ये जे विराट आहे ना त्याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे. हे कसं बरं होतं, ज्या पेशींच्यामुळे, ह्या पेशीच महत्वाच्या आहेत. आणि पेशी ठीक झाल्या की आपण ठीक होतो, हे महत्वाचं आहे. म्हणून म्हणतो श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवूया, हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं आहे, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा, ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं, खालची चमडी फिरवायची ऍक्च्युली, हात नाही फिरवायचा. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. आवाहन करतोय ना देवीला. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघायचा आहे की टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी हातावरती जाणवतात का आपल्या. बघा, ही जाणीव आहे, ही सगळ्यात महत्वाची आहे. हात खाली घेऊया आणि बघूया आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का बघायचं. सहजमध्ये पार होतो आपण, काही प्रयास करायला लागलेला नाही. सतत जोडलो गेलो आम्ही, आमचा आत्मा त्या परमात्म्याशी जोडला गेला. सगळं हलकं होतं लगेच, शरीर पूर्ण हलकं होतं, कारण लक्ष व्हायब्रेशन्सकडे गेलं, आत्म्याकडे गेलं. काही रोग राई काय असेल आपल्यामध्ये तर ते संपूर्ण सहस्त्रारमधून बाहेर पडतं. म्हणून सहस्त्रारच्या वर लक्ष ठेवायचं. कुठलाही आजार असू दे, कुठले विचार असू देत,
काही असू दे, जी घाण आमच्या आतमध्ये आहे ती संपूर्ण टाळूतून बाहेर पडते. बघा किती महत्त्वाचं आहे. म्हणून शस्त्रार्च्या वरती कायम लक्ष असावं. जरी एखादी बाधा आली आणि आपलं चित्त शस्त्रार्च्या वर असेल तर ती बाधा डायरेक्ट शस्त्रारमधून बाहेरच पडते, तिला मुक्तीच मिळते. हे किती महत्त्वाचं आहे. जर आपलं चित्त शस्त्रारवरती नसेल, इतर ठिकाणी असेल, तर ती बाधा शरीरामध्ये त्या चक्रावरती जाऊन बसते. ज्या चक्राच्या संबंधित आपण विचार करतो किंवा जे चक्र आपलं पकडलं म्हणतो आपण, त्याला ती असं पकडतं. मग समजा आम्ही भावनिक खोळालोय तर हार्टवरती जाऊन बसतं, हार्टवरून मग लेफ्ट स्वादिष्टांमध्ये जाऊन बसतं, मग डावीकडे फिरत राहतं, डावीकडून कदाचित उजवीकडे येऊ शकतं, मग आजारात रूपांतर होतं त्याचं. अशा प्रकारे ते सगळं वाढत जातं. जो एखादा व्हायरस जर घुसला कॉम्प्युटरमध्ये तर सगळा प्रोग्राम खातो तो, तशातला प्रकार आहे. म्हणून बाधा जरी आली किंवा काही झालं तर लक्ष शस्त्रार्च्या वर ठेवलात तरी देखील ते वरती निघून जातं. म्हणून मीठ पाणी करताना देखील लक्ष शस्त्रार्च्या वरती असावं, कॅन्डल ट्रीटमेंट करताना देखील चित्त शस्त्रार्च्या वरती असावं. कुठलीही ट्रीटमेंट करा, करताना चित्त शस्त्रार्च्या वर ठेवलात तर अधिक फायदा होईल आपल्याला. करून बघायचं. एक अर्धा मिनिट आपण शस्त्रार्च्या वरती राहूया. सहजमध्ये वर आहे आपण, काही नाही, कुठला विचार नाही, काही नाही, काय नाही, शांतपणे. शांतता वाटते, तृप्ती वाटते, आनंद वाटतो. असंच वरती राहावं असं वाटतं जीवाला. काही नको, हा प्रपंच नको, सगळ्याचा त्याग करून वरती राहावं असं वाटतं. ही एक स्थिती आहे आनंदाची. आणि सहजयोगामुळे, श्रीमातांच्यामुळे हे मिळतं, हे विसरायचं नाही आपण. म्हणून ध्यान करायचं रोज, ध्यान धारणा झाली पाहिजे. कारण प्रपंचातून अगदी तापून निघालेलो असतो, व्यवसायातून, उद्योगातून, नोकरीतून अगदी वैतागलेलो असतो. अशा वेळेला अशा प्रकारचं जे ध्यान आपण करतो किंवा कुंडलनी शस्त्रार्च्या वरती ठेवतो, त्यावेळेला आपण ताजे तवाने राहतो, टवटवीत होतो. करून बघायचं. काही काम करताना बघा, लक्ष वरती ठेवून बघा, बरं येते का? हा येतं. असं 24 तास करत राहायचं. हेच खरं वैशिष्ट्य आहे सहजयोगाचं. आता वरून थोडं खाली यायचंय ब्रह्मरंध्रामध्ये. बघा ब्रह्मरंध्र महत्वाचं आहे. शस्त्रार म्हटलेला आहे त्याला. हे फार महत्वाचं चक्र आहे, श्रीमातांचं चक्र आहे, आदिशक्तींचं आहे. त्यामुळे इथं श्रीमातांच्या चरणाशी आपण राहता आलं पाहिजे. ज्ञान आपल्याला इथूनच मिळतं, श्रीमातांच्याकडून मिळतं. चैतन्य आपल्याला श्रीमातांच्याकडूनच मिळतं. ही जाणीव आहे. श्रीमाताजी आपल्याला भेटतायत शस्त्रारमध्येच. आपल्याला वाटतं की श्रीमाताजी दिसाव्यात, भेटाव्यात, हे करा, पण आपल्याला शस्त्रारमध्ये का नाही लक्ष देत? मग शस्त्रारमध्ये श्रीमाताजी आहेत ना, मग का नाही राहत शस्त्रारमध्ये? फार आपण फार भक्ती आहे ना श्रीमातांच्या विषयी. भक्ती आहे, नुसताच म्हणायचं भक्ती आहे, माझं हे आहे, ते आहे, श्रीमातांच्यावर प्रेम आहे, मग का नाही शस्त्रारवर राहत आम्ही? सतत खाली काय आहे? ज्यांची खरोखर भक्ती आहे ते कायम शस्त्रारवर राहतील. खरोखर कार्य करून घेण्याची ही एक पद्धत आहे श्रीमातांची, की जर आपण शस्त्रारवर राहिलो तर श्रीमाताजीच आपल्याकडून कार्य करून घेत आहेत. पण राहिलो तर पाहिजे, श्रीमातांचं तर झालं पाहिजे. आम्ही अजून लीडरचीच गुलामी करतो, श्रीमातांच्याकडे लक्ष नाहीच आहे कोणाचं. शस्त्रारमध्ये चित्त ठेवून किती जण कार्य करतायत हे महत्वाचं आहे ना. कुणाची गुलामगिरी करायचं काय कारण आहे? श्री माताजी आणि आपण असा सहयोग आहे ना. आधी मध्ये आणायचं कशाला कोणाला? हे कार्य श्रीमाताईंचं आहे आणि आपण स्वच तंत्र जाणले, स्वतंत्र आहे ना. का अजून पारतंत्र्यातच आहे आमचा आत्मा.
याच्या आधिपत्याखाली आहे, त्याच्या आधिपत्याखाली आहे, याचं कंडिशन आहे, त्याचं प्रेशर आहे, अशा प्रेशरमध्ये आम्ही कार्य करत असू तर आम्ही सहयोगी नव्हे, स्वतंत्र, स्वच तंत्र जाणले. फक्त आदिशक्ती श्रीमातांशी शिवाय दुसरं काय नाही आमच्याकडे. असं ज्यावेळी होईल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं गहनता प्राप्त होईल आपल्याला. तोपर्यंत नाही, वरवर करा, वरवरच करायचं आहे, हे महत्वाचं नाही आहे. तर श्रीमातांशी एकनिष्ठ झालो तर खऱ्या अर्थानं कार्य होणार आहे, तोपर्यंत नाही होणार आहे, असंच होत राहणार सगळं. आपण काय व्हायचं आपण ठरवायचं. आत्मपरीक्षण शस्त्रारमधून आज्ञेमध्ये येऊया. आज्ञेतून विशुद्धीमध्ये, वरून खाली लक्ष विशुद्धी, विशुद्धी म्हटलं की लगेच जाणवलं पाहिजे की वा हाय विशुद्धी आहे, वा असं जाणवलं पाहिजे. चक्र फार महत्वाचं आहे. जसं त्या देवतेचं आपण नाव घेतो ना, ती देवता आमच्यात जागृत झाली पाहिजे लगेच, चैतन्य अगदी शहारलं पाहिजे अंग सगळं. विशुद्धीतून अनाहतमध्ये, वरून खाली अनाहतमध्ये. अनहत मधून नाभी, वरून खाली नाभी. बघा खाली, वरून खाली आलं की कळतं आपण ना, हे जाणवत आहे आपल्याला. ही जी जाणीव आहे ना, हीच महत्व. आतमध्ये उतरतोय आम्ही, आतमध्ये उतरता आलं पाहिजे. नाभीतून स्वाधिष्ठान, बघा खाली 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 जातोय, मूळ स्थितीला जातोय आमच्या. कारण श्री गणेश खालीच आहेत ना, त्यांच्याकडे गेल्याशिवाय उच्च स्थितीला जायचं कसं. स्वाधिष्ठांमधून मुलाधार, पाठीचा शेवटचा मणका, वरून खाली लक्ष मुलाधार वरती आहे. बघा पाठीचा मणक्यातून आहे खाली, ती स्थिती मिळते ना आपल्याला. म्हणजे जे चैतन्य शस्त्रारमधून सुरुवात झालेली आहे, त्या सर्व देवी देवतांच्या पर्यंत ती शक्ती, ते चैतन्य पोहोचवायचं आहे ना आपण चित्तानं. चित्त महत्वाचं आहे, चित्त म्हणजे अग्नीच आहे ना एक प्रकारचा. आपण हवन करतो, हवनामध्ये ज्या हवी आपण सोडतो ते कशासाठी, कारण देवी देवतांच्यासाठी आहे ना ते, त्यांना पाठवतो आम्ही, त्यांना सशक्त करतोय. तसंच हे आहे, चित्त कुठे आहे मग, चित्त आमचं म्हणजे अग्नि तत्वामध्येच आहे ना, नाभीमध्ये, राईट नाभी, राईट स्वाधिष्ठान म्हणजे राईट साईडला आहे ना, सूर्य तत्वात आहे. म्हणून चित्त जिथं गेलं की ते कार्यान्वित होतं, याचं कारण असं आहे की तिथं प्रकाशच पडतो, कारण सूर्याचंच आहे ना चित्त, म्हणजे सूर्यच आहे आपला थोडक्यात. अग्नी म्हणजे तेज, थोडक्यात काय तेज, तिथं प्रकाश पडलाच पाहिजे आणि ते कार्यान्वित होऊनच परत येतं. हे किती महत्वाचं आहे हे समजणं आवश्यक आहे. लक्ष मूलाधार शक्ती केंद्रावरती देऊया, जिथं श्री गणेशांचं स्थान आहे. या ठिकाणी आपण थोडंसं स्वस्तिक काढलं तरी पण चालतं मूलाधारमध्ये, चित्तानं बघायचं नुसतं. श्री माताजी आपण साक्षात श्री गणेशजी आहात, लक्ष व्हायब्रेशन्सवरती पण ठेवायचं, म्हणजे श्री गणेशांच्या व्हायब्रेशन्स पण आपल्याला समजतील, कळतील. श्री माताजी श्री गणेश स्वरूपात कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. देवीला आवाहन केलंय की श्री गणेश स्वरूपात आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती या, भक्तीपूर्वक श्रद्धापूर्वक. कारण देवीला आवाहन केल्याशिवाय देवी येत नाही. राक्षसाने किती जरी त्रास दिला देवतांना तरी देवी बघत नाही, परंतु जोपर्यंत देवता देवीची स्तुती करून तिला बोलवत नाही तोपर्यंत देवी त्या राक्षसांचा नाश करत नाही. प्रार्थना करावी लागते, तोपर्यंत देवीचं लक्ष जात नाही. म्हणून प्रार्थना असते कायम. आपल्याला जे पाहिजे ते प्रार्थनेतून आपण प्राप्त करू शकतो. आपलं कनेक्शन आहे, आपला संबंध डायरेक्ट देवीशी आहे, श्री माताईंशी आहे. आपण हे विसरतो की आपलं कनेक्शन श्री माताईंशी आहे,
म्हणून प्रार्थनेत ताकद खूप आहे. श्री गणेशजी कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती या. आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती आला असाल तर परमचैतन्याद्वारे, सुगंधाद्वारे, जाणीवेद्वारे आम्हाला जाणीव करून द्या. लक्ष गणेश तत्वावरती बघा, व्हायब्रेशन्स मध्ये लगेच फरक पडायला सुरुवात होते. कारण आवाहन केले, आवाहन केले केल्या ती येतात. मग ती आल्यानंतर त्यांचा आदर केला पाहिजे, भक्ती केली पाहिजे, त्यांची त्यांची स्तुती केली पाहिजे, म्हणजे ते आणखी प्रसन्न होतात. म्हणून लक्ष त्या ठिकाणी ठेवून, व्हायब्रेशन्सवरती ठेवून त्यांची स्तुती करायची. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला आपल्यासारखे शक्तिशाली बनवा. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला आपल्यासारखे अबोध बनवा, सूज्ञ बनवा, पवित्र बनवा. श्री गणेशजी आपल्यासारखे आम्हाला मातृभक्त बनवा. बघा, आणखी प्रसन्न झाले की आणखी चैतन्य येतं, आणखी जाणवायला सुरुवात होते मूलाधारमध्ये. ते जस जसं प्रसन्न होतील ना, तस तशी त्यांची जाणीव वाढत जाते. नुसता लक्ष ठेवून उपयोग नाही आहे, तर त्यांची जाणीव देखील वाढलेली आपल्याला दिसून येते. हे महत्त्वाचं आहे. नुसतं लक्ष ठेवून त्राटक पण होऊ शकतं, परंतु स्तुती करणं, देवी देवता ह्या स्तुतीप्रिय असतात. त्यांची स्तुती केली की ते प्रसन्न होतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणूनच स्तोत्र निघाली ना. स्तोत्र निर्माण झाली कशामुळे? की देवतांची स्तुती केली की ते बरोबर प्रसन्न होतात आणि आपलं इच्छित वरदान देत असतात. त्यांचे गुण आमच्यामध्ये येत असतात, म्हणून त्यांची स्तुती करायची असते. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला संतुलन द्या. श्री गणेशजी आपण साक्षात श्री विघ्नहर्ता आहात. कृपा करून आम्हाला भेडसावणाऱ्या सर्व विघ्नांचा नाश करा. लक्ष मूलाधार मध्ये आहे, ते चक्र फिरतंय. स्वस्तिक काढून आपण ते फिरवतोय गोल. बरं, प्रत्येकाची फिरण्याची पद्धत वेगवेगळी आहे. श्री गणेश कसं चमत्कार दाखवतील सांगता येत नाही. आपली जशी भक्ती तशी त्यांची जाणीव. पण ते जागृत झाले की त्यांचे गुण आमच्यामध्ये आले पाहिजेत, मग आम्ही सहयोगी. कारण गणेशासारखं श्रीमाताईने आम्हाला बनवलेलं आहे, तर गणेशांचा गुण तर पाहिजे ना आमच्यात. नुसता नावाचे सहयोगी काय कामाचे नाहीत. त्यांच्यामध्ये काही दिसतच नसेल तर ते कसली सहयोगी? देवी देवतांचा एक तरी गुण त्यांच्यामध्ये दिसतो का? काय प्राप्त केलं त्याने हे महत्वाचं आहे. सहयोगी सहयोगीने आमच्या सहयोग्यांना त्रास झाला, होणारच. सहयोगी नव्हेत, सहयोग्यांना कसा त्रास होईल? तुमच्या जर देवी देवता जागृत असतील तर कसा त्रास होईल? किंवा जरी झाला तर ताबडतोब आपण ठीक होऊ शकतो. ही कला श्रीमातांनी दिलेली असताना अशा गोष्टी घडतातच कशा? हेही महत्वाचं आहे. आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. म्हणून खरा सहयोग करायचा आहे. खरी शक्ती आम्हाला जागृत झाली पाहिजे. श्री गणेशजी कृपा करून आम्हाला सहयोगाची परिपूर्ण ज्ञान घेण्याची शक्ती द्या. मूल आधार आहे ते. बघा, आपण जिथं आता बसलोय तिकडे लक्ष असल्यामुळं संपूर्ण जी शक्ती केंद्र आहेत ती संपूर्ण मूल आधारावरती टेकलेली आहेत, आधारलेली आहेत. आपण बसताना पण कसं बसतो? मूल आधार तिथं बरोबर माकडहाडच टेकलेलं असतं. म्हणजे जे गुडघे आपण जे मांडी घातलेलं असतो ना, ते बरोबर वरती उचललं जातं थोडंसं. त्यामुळं आपले हात पाय
मुंग्या येणं वगैरे होत नाही, कारण मूल आधारावरती टेकतो आपण. म्हणजे ध्यानाच्या वेळेला बघा, म्हणजे अशी अवस्था होते आपली, किती जरी वेळ बसलो तरी काही होत नाही. म्हणजे सहजोग असा आहे किंवा योग करताना अशा पद्धतीनं ही स्थिती आपोआप येते. पूर्ण लक्ष मूलाधारवरती आहे आपलं, गणेश तत्वावरती आहे. मग गणेशांच्या व्हायब्रेशन्स आपल्या हातावरती आलेलेच आहेत, लक्षात घ्यायच्या त्या, लक्षात ठेवायच्या कायम. श्री गणेश प्रसन्न करणं किंवा त्यांना प्रसन्न करणं हे फार महत्त्वाचं आहे. उपास तापास किंवा त्यांच्या मंदिरात जाऊन आरती करणं किंवा नारळ फोडणं वगैरे, त्या क्रियेनं गणेश प्रसन्न होत नाहीत, ऐकणारच नाहीत तुमचं काय ते. कारण गणेश ही देवता अशी आहे की ते फक्त त्यांच्या आईचंच ऐकतात, बाकी कोणाचं ऐकत नाहीत ते. म्हणून आपल्या आईला प्रसन्न ठेवा, श्री गणेशजी आपोआप प्रसन्न होतात. गौरी माता म्हटले म्हणजे कुंडलिनी, हे महत्वाचं आहे. आता मूलाधार मधून आपण थोडंसं वरती यायचं, स्वाधिष्ठानमध्ये शिस्तीत शिस्तीत वरायचं. आपल्याला ते जाणवलं पाहिजे पाठीच्या मणक्यातून, स्वाधिष्ठानमधून नाभी शिस्तीत यायचं म्हणजे जाणवतंय. नाभीतून हळूहळू अनाहतमध्ये, बघा हळूहळू आलं की कळतं, स्लो मोशन म्हणतात त्याला. कुंडलिनी फट करून वर आल्यावर काही कळत नाही, परंतु हळूहळू जर चित्त दिलं तर तिची हालचाल कळते. म्हणून हळूहळू लक्षात घ्यायचं. अनाहतमधून विशुद्धी, विशुद्धीतून आज्ञा, आतून बाहेर येतोय आपण, आज्ञेतून सहस्त्रार. बघा आता सहस्त्रार मध्ये गार बर्फच होतो सगळा. जसं आत गार झालं ना, बाह्यात पण गार होत, कारण निसर्ग आहे तो. जे ब्रह्मांडी ते पिंडी किंवा जे पिंडी ते ब्रह्मांडी. आता हळूहळू वर यायचं सहस्त्रार मधून, येत अगदी दुप्पट वेगानं वर येत ते. कारण गणेश प्रसन्न झाले की ती कुंडलिनी देखील प्रसन्न होते. वरती वरती घेऊन जायचं तिला, थंड चैतन्य लहरी. कुंडलिनी अगदी थंड होऊन वर जाते, समाधानी होऊन वर येते. तिला समाधानानं वर आणलं पाहिजे, म्हणजे आपल्याला समाधान मिळतं. उगीच करायचं म्हणून आपण जर जागृती केली आणि लक्ष ठेवलं तर होत नाही. होते प्रसन्नता पाहिजे, आमचं हृदय प्रसन्न पाहिजे, भक्तिभाव ठासून भरला पाहिजे, मग ती वर येते. अगदी जीव कासावीस झाला पाहिजे श्रीमातांच्यासाठी, मग कुठे ती प्राप्त होते. तपश्चर्या एवढी तरी करता आली पाहिजे आम्हाला, नाहीतर काहीच करायचं नाही. 10 मिनिटं आपलं झोप काढायची स ध्यानामध्ये आणि म्हणायचं सहयोगानं आम्ही एवढं करतोय, आमचे प्रश्न सुटत नाहीत. कसे सुटणार? ध्यान झालं का नाही, स्वतःशी प्रामाणिक राहणं आवश्यक आहे. ध्यान केल्यानंतर त्या शक्तीशी जोडल्यानंतर कुठलीही समस्या राहत नाही, आणि आली तरी श्री माताजी सोडवत आहेत. ती आपल्या भक्तीवरती अवलंबून आहे. लक्ष शस्त्रारच्या वरवर न्यायचं आहे आपल्याला चित्त, अगदी आकाश तत्वापर्यंत. अगदी इथं जवळ असल्यासारखं वाटतं आकाश तत्व, इतकं ते सूक्ष्म आहे. आपल्याला वाटतं लांब किती वर आकाश आहे, इथंच आहे ते. कारण चैतन्यानं जोडलं गेलं ना सगळं. शस्त्रारच्या बाहेर आलो की आकाश चालूच झालं. हे महत्वाचं आहे ना, पोकळी आहे तिथे. पूर्ण लक्ष आकाश तत्वात, वरती 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 जात राहायचं, त्या स्थितीला प्राप्त करायचं आम्हाला. काही विचार नाही, काही नाही, फक्त बसलोय आणि जोडलो गेलोय, बस एवढंच आहे. वर्तमान काळ, बाकी काय केलं का आपण? काही सुद्धा नाही. श्री माताजी करून घेत आहेत. आम्ही फक्त एकनिष्ठ पाहिजे, आपल्या आईशी एकनिष्ठ पाहिजे.
बाकीचं काय नको आहे श्री माता, त्यांचं चरण नाही सोडायचे, काही जरी झालं तरी सोडायचं नाही आम्हाला, बाकीचं काय नको आहे श्री मातांचे चरण, बस एवढी भक्ती पुरेशी आहे, पण खरी भक्ती पाहिजे, तर ते मिळतं, देतात श्री माताजी मग वरदान। गुळाला मुंगळा चिकटल्यासारखं चिकटलं पाहिजे श्री माताजीना, तर मिळतं, वर वर करणाऱ्याला काय मिळणार आहे, आम्ही सहजयोगी काय खरी सहजयोगी झालं पाहिजे, दिसून आलं पाहिजे ना आमच्यात लक्ष शस्त्रार्च्या वर, एक रूप झालो आपण आकाश तत्वाशी, एक जीव होणे, जीव शिव एक होणे, प्रकाशित आत्मा, पाच मिनिटं त्या स्थितीत बसायचं आहे, स्थिर बसायचं आहे, सत्य को पाने वाले सभी सहयोगियों को हमारा प्रणाम। आप लोग इतनी बड़ी संख्या में यहाँ उपस्थित हुए हैं ये देखकर मेरा वाकई में हृदय भर आया और सोच सोच के कि मेरे ही जीवन काल में इतने लोगों ने, इतने दूर दूर के लोगों ने सत्य को प्राप्त, सत्य के बगैर मनुष्य का जीवन मुश्किल है, जैसे अंधेरे में इंसान चटोकते रहता है उसी तरह सत्य के बगैर मनुष्य भटक जाता है, उसमें उसका मैं दोष नहीं मानती, दोष है उस अंधेरे का जो उसे घेरे हुए, जैसे कहा है कि आपको और सबको से जो पढ़ना चाहिए ये मेरी भी बड़ी इच्छा है, इस जो आप लोग पढ़ा सकते हैं और फैलना चाहिए, सबको ये सोचना चाहिए कि हमने पाया है तो हम भी दूसरों को दें और इसको पढ़ाएं, इससे सहयोग बढ़ेगा ही, लेकिन उससे जो है एक शांति में सुंदर सा ऐसा स्वर्ग इस संसार में आ जाए, यह आपके हाथ में कि आप लोग इस कार्य को पूरी तरह से करें, और हिंदुस्तान में ये कार्य बहुत जोरों में हो रहा है, उसका कारण ये है कि भारतवर्ष एक योगभूमि, एक पुण्यभूमि, और इस पुण्यभूमि में इस तरह का कार्य होना था ही, दिखाई था विजय थी, किंतु इतने जोरों में और इतना बढ़कर ये परिवार इतना परिपक्व होगा ऐसे कहीं भी मुझे भूल करके, लेकिन ये घटित हो रहा है और होगा भी, इसके आनंद को आप उठा रहे हैं वो दूसरों को भी देना चाहिए, हिंदुस्तान तो नहीं मेरा देश, और यहाँ आने में जो एक विशेष आनंद होता है उसका वर्णन नहीं किया जाता, और जब मैं आप लोगों को देखती हूँ एयरपोर्ट पर तो मुझे लगता है कि न जाने कितने हृदय में ये आनंद आरोपित होता है और कितने ही लोग इस आनंद से प्रभावित होते हैं, इसी से हमारे बच्चों की भी रक्षा होगी और हमारे युवा लोगों की रक्षा होगी, इतना नहीं लेकिन हमारे देश में सुगमता और असली माने में स्वराज लाए, स्व का मतलब है आत्मा और आत्मा का राज्य आना ही स्वराज, स्वतंत्र का मतलब है फिर होगी आत्मा का तंत्र, माने आप
रही है और वो आ गई है, आप लोगों ने उसे स्वीकार किया है, अपने जीवन में उतारा है, लेकिन आप दूसरों को भी उबारने का, उनके भी उद्धार का यही समय है, इसको करना चाहिए। अभी मैंने बहुत सी बातें देखी कि मुझे बड़ा आश्चर्य हुआ कि विनियम का असर कितने जोर हो गया। जैसे कि हमारे बहुत से सहयोगी फॉरन से भी आए थे और जो गए थे ओडिशा, वहां लोगों को संतोषित करना और वहां उन्होंने नव सेंटर स्थापित। जब साइक्लोन आया ओडिशा में उसका कारण है क्योंकि वहां बहुत खराब शराब पाते हैं, गलत पाते हैं, तो एक भी सहयोगी को कुछ क्षति नहीं हुई, उनके मकान में गिरे तो कुछ नहीं। इसी प्रकार टर्की ने हालांकि वो पहले मुसलमान और अब असली मुसलमान हो गए, जब वो सहयोग में आ गए करीबन 2000 से ऊपर लोग वहां सहयोग, तो वहां भी दो बार पूरी तरह से भूकंप आया, लेकिन एक भी सहयोगी उस भूकंप में जरा सा भी उठी है, किसी के रिश्तेदार तक पूरी तरह से जैसे संरक्षित और इस संरक्षण में आप लोग का रखते, इसका मतलब है जो हम कहते हैं कि ये राज सचमुच है, एक शुरू हो गया और वो चल रहा है, बड़े जो आप लोग सब प्यार करते हुए हैं और आपने सहज में बहुत उन्नति कर ली, लेकिन ये सब पाने पर दूसरों को भी देने की इच्छा है, इच्छा होगी जरूर, लेकिन किसी न किसी वजह से इच्छा पूर्ति नहीं होती, इसे आप लोगों को पूरी तरह से जोश से करना है। संसार में कार्य तो चलते रहते हैं, घरेलू बातें चलती रहती है, उसमें से निकल और लोगों को जागरण देना, उनको संभालना, उनका उद्धार करना, ये आपका एक परम कर्तव्य है और इसकी धारा बदार आप ही क्यों करें, आप ही लोग इसे कर सकते हैं और बहुत से कर भी रहे हैं, लेकिन मेरे विचार से इससे भी ज्यादा सोच विचार करके कि हमारा जो सुख है, हमारा जो आनंद है, हमने जिसे प्राप्त किया वो तो और भी प्राप्त करें, इस विचार से आप उधर थोड़ी सी दृष्टि लगाए तो बहुत कुछ हो सकता है इस बारे में। और मैं तो सोचती हूँ कि ये कार्य कोई कठिन नहीं, क्योंकि इसमें कोई शरण नहीं, कोई आफत नहीं, कोई दवा नहीं, कोई दारू नहीं, कुछ नहीं, सिर्फ लोगों को जिंदगी जागृत करना और उसकी शक्ति आपके अंदर है उसको इस्तेमाल करना। जब आपके अंदर शक्ति है तो आप उसको इस्तेमाल नहीं करोगे उसका क्या फायदा, उस शक्ति को आप सब इस्तेमाल करें और निश्चय करें कि हर आदमी हर सहयोगी कम से कम 100 आदमियों को बात करें, सबसे बात करें और उसमें शर्माने की कोई बात नहीं, घबराने की कोई बात नहीं, क्योंकि हम सबके पर करें। और आजकल जो तरह तरह के गुणवत्ता निकले उनका यही राज है, खुले आम के बारे में सबसे बात करें और उनसे कहें कि चक्कर से बचो, नहीं तो वो लोग भी खत्म हो जाएंगे। ये हमारा कर्तव्य है, जैसे संसार की नाव डूब रही है और उसको बचाने वाले आप ही, आपको इसी तरह से यही कोशिश करनी चाहिए कि हम कितने लोगों को पार करें। ये आनंद अपने ही हृदय में कभी समा नहीं, जब समा सकता तो
हळूहळू आता आपले डोळे उघडायचे, श्रीमातांना पाहायचं आहे, लक्ष तिथेच असू दे, शिस्तीत उघडायचे, कदाचित एकदम उघडणार नाही डोळे, हळूहळू उघडायचे, त्या स्थितीला आपण आहोत त्या स्थितीलाच राहायचं, लक्ष हाताच्या बोटावरती पण ठेवायचं, म्हणजे डोळे उघडे ठेवून देखील आपण ती स्थिती प्राप्त करून घेऊ शकतो। 24 तास आपण वरती राहण्याचाच प्रयत्न करायचा असतो। डोळे उघडे ठेवून पण वर जाणवते, भर 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 कुंडली जन तत्वातून वायू तत्वातून वर गेलेले असते, त्या स्थितीपर्यंत गेलो त्या स्थितीपर्यंत जाते ती, हे वैशिष्ट्य आहे ना। हातामधून पण व्हायब्रेशन्स वेगळ्या प्रकारे क्वालिटीच्या त्या क्वालिटीच्या येतात। जी फ्रिक्वेन्सी आपण पकडली ती फ्रिक्वेन्सी त्याच्या व्हायब्रेशन्स हातावरती येतात, वेगवेगळ्या प्रकारचे वेव्ज असतात वर चैतन्याचे, त्यापैकी आपलं कुठलं टोनिंग आहे, आपण कुठल्या स्थितीवर आहोत तिथलं व्हायब्रेशन्स पकडले जातात। फरक लक्षात यायला पाहिजे आपल्या, हेच तर शिकायचं आहे आपण। श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया। श्रीमाताजी आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। तर पुन्हा एकदा आपण शिस्ती शिस्तीत बंधन घेऊया, डावा हात पुढे, उजव्या हातानं कुंडलनी वरती चढवतोय, लक्ष कुंडलनी वरती आहे, वरती काढून एक गाठ मारतोय आपण शिस्तीत, दुसऱ्या वेळेला परत येते आपल्या हाताबरोबर ती वर येते, पाठीच्या मणक्यातून वर जाणवतो सगळं, ती जाणवायला लागतं हळूहळू, दोन गाठी मारतोय, तिसऱ्या वेळेला, हे शिकायचं आहे आपल्याला हळूहळू, की हाताबरोबर कुंडलनीची हालचाल कळली पाहिजे, तीन गाठी मारतोय, त्यानंतर कवच, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात, झालं कवच, लक्ष कवचाकडे ठेवायचं, आता शिस्तीत करायचं, शिवलिंग स्वरूप आहे ते कवच, म्हणजे लिंग स्वरूप चैतन्याचं आहे ते शिव कवच, देवी कवच, हे कळतंय, हे करत असताना पण आपल्याला टाळूतून जाणवतं हातावरती
की व्हायब्रेशनचा वा इकडे इकडे होत आहेत आणि त्याचं कवच तयार होते. बोटातून पण येतं, शस्त्रारमधून पण इकडे जातात इकडे येतात व्हायब्रेशन्स, त्याचं कवच तयार होते. देवी कवच म्हणतात त्याला. शस्त्रारमधून जे चैतन्य इकडे इकडे होतं त्याला देवी कवच म्हणायचं. हा, उद्या आपण दिवसभर लक्ष सहस्त्रारच्या वरतीच ठेवायचं आहे आणि आपल्या कवचावरती ठेवायचं आहे. उद्या पहाटेच्या ध्यानामध्ये आपण बरोबर 5 वाजता ध्यानाला बसूया पूर्ण स्वच्छ होऊन. जय श्री माताजी.